मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या फॅमिलीमध्ये आहे मिसळ पावचा बेत. तर मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे की गेल्या काही दिवसांपासून आपल्या चॅनलवर आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे, ती म्हणजे बजेट फ्रेंडली रेसिपीज, म्हणजेच अंडर 100 रुपीज रेसिपी चॅलेंजेस. सो आज पण मी त्याच पद्धतीचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ॲक्च्युली आज मी असं नाही करणार की 100 रुपयाची नोट माझ्याकडे आहे आणि त्या नोटेमध्ये जेवढं काही मिसळचं साहित्य येईल ते घ्यायचं, त्यापासून मिसळ बनवायची, अशा पद्धतीचं हे चॅलेंज नाही आहे. तर आम्ही बिनधास्त, बेधडक जे जे काही मिसळसाठी लागतं ते सगळं विकत आणणार आहोत. ते सगळं साहित्य आणल्यानंतर मस्त झणझणीत चमचमीत मिसळ तयार करणार आहोत आणि मग व्हिडिओच्या शेवटी आपण कॅल्क्युलेट करूयात की एका फॅमिलीसाठी, म्हणजे एका छोट्या फॅमिलीसाठी, व तुम्ही म्हणू शकता की 4 जणांसाठी, 4 प्लेट मिसळसाठी आपल्याला किती खर्च आला हे आपण शेवटी कॅल्क्युलेट करूयात. सो चॅलेंजच आहे हे एक प्रकारचं, पण थोडंसं वेगळं आहे, थोडंसं युनिक मी याला करण्याचा प्रयत्न करते. कारण नेहमी करतो तसं, जर 100 रुपयांमध्ये मिसळ पाव बनवण्याचं चॅलेंज आपण केलं, रेग्युलर करतो तसं, तर मग ते व्यवस्थित होणारच नाही. कारण बघा ना, फरसांचा पुडा 1/2 किलोचा जरी आणायचं झालं तरी तो 70-80 रुपयांना मिळतो. सो 100 रुपये तर इथंच असेच संपून जातील ना. त्यामुळे आपण काय करूयात, कुठलाही विचार न करता बाजारातून सगळं साहित्य विकत आणूयात, छान मिसळ बनवूयात, मस्त ती खाऊयात, पिऊयात छानपैकी, आणि मग सगळ्यात शेवटी 4 प्लेट मिसळ 100 रुपयाच्या आतच तयार झाली का हे फक्त आपण चेक करूयात. सो मजा येईल ना तुम्हाला पण हे बघायला. बाय द वे, आजची ही रेसिपी म्हणजेच ही झणझणीत मिसळ करणार आहे आपली आई, आणि आईच्या हातची मिसळ म्हणजे वाह क्या बात है, मला तर खूप आवडते. आणि एवढ्या सिम्पल साध्या पद्धतीने ती बनवते ना, जास्त काही तामझाम नाही, खूप जास्त इन्ग्रेडियंट लागत नाहीत, खूप वेळ लागत नाही, अगदी साधी सोपी तरीही चविष्ट आणि तरीही भन्नाट अशा पद्धतीची मिसळ माझी आई बनवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात, लेट्स गो. तर चला मंडळी, आता सगळ्यात आधी ज्या कढईमध्ये किंवा ज्या पॅनमध्ये आपल्याला मिसळ बनवायची आहे ना, त्याच्यामध्ये आपण तेल ऍड करूयात. तर एक पळी आत्ताच ऍड केलेली आहे, अजून किती करायचं आहे? 3. ओके, जरा जास्त घालायचं तेल मिसळच्या भाजीला. हा, कारण एकदम तर्रीदार पाहिजे ना आपल्याला मस्त. सो तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात आधी आपण यामध्ये ऍड करतोय जिरं, मस्त. त्यानंतर लसूण, आलं लसूण आहे, आलं लसूण. कढीपत्ता ऍड केल्यानंतर आता कांदा, तर हा कांदा किती घेतला होता आपण? 2 कांदे मध्यम आकाराचे. हा मध्यम आकाराचे. ओके, मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतले होते. कांदा छान ट्रान्सपरंट असा झाला की मग त्यामध्ये टोमॅटो किती आहे? छोटे 2 आहेत. ओके, तर मंडळी या सगळ्या गोष्टींचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच. ओके, सो ही तमालपत्र टाकतोय आपण यामध्ये. तर मग अशी जिरे टाकायच्या वेळेस टाकायचे होते ना, पण आम्ही जरा विसरलो. आणि या सोबतच काही हिरव्या मिरच्या आहेत, 2 ते 3, अशा पद्धतीने मधून फक्त तुकडे तुकडे करून, मोठे तुकडे करून ऍड केलेले आहेत. येस, सो आता हे आपण छान एकत्र असं मस्त परतून घेऊयात. सो या फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आणि नंतर पण आपण ऍड करणार आहोतच. तर मंडळी, सगळे घटक परतून झाले की यामध्ये आपण सगळे मसाले ऍड करतोय. तर यामध्ये ना काय काय आहे? बेडगी मिरचीची पावडर, मिसळ मसाला, घरचं तांबडं तिखट, हळद आणि हिंग. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये ऍड करतोय. कर, तर ह्याचं सगळ्याचं प्रमाण ना मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. ओके, तर बेडगी मिरची पावडर मुळे ना आपल्या रश्श्याला तरी छान येते, म्हणजे त्या तरीला कलर खूप छान येतो, एकदम लाल भडक असा. ओके, तर आपण आता हे छान मीडियम फ्लेम वरती मस्तपैकी परतून घेतोय. तर मंडळी, यामध्ये ना आई खडे मसाले कधीच टाकत नाही, कारण आपण इथे मिसळ मसाला युज केलाय ना. मिसळ मसाला रेडीमेड आहे. कुठला होता तो? सुहाना काय? राजयोग. राजयोग, बर, राजयोग कुठले तरी ब्रँड आहे. सो तो मसाला यामध्ये ऍड केलेला आहे. सो त्यामुळे ना इथे खडे मसाले ऍड करण्याची गरज नसते, कारण त्या मसाल्यामध्ये सगळे फ्लेवर असतातच. सो बघा,
आता इथे मटकी स्वच्छ धुवून यामध्ये ऍड केलेली आहे, मोड आलेली ऑफकोर्स. सो मंडळी ही साधारणपणे अर्धा पावशर एवढी मटकी आहे, तर ही आपण सगळी यामध्ये ऍड केली. तर ऍक्च्युली ही मटकी ना आई घरी तयार करते, म्हणजे मोड वगैरे घरीच आणते मटकीला, पण आज आपण चॅलेंज करतोय ना, त्यामुळे आम्ही ही मटकी खास या चॅलेंजमुळे विकत आणली आहे बाहेरून. तर ही किती वेळ परतायची साधारण? 2 ते 3 मिनिट. ओके, 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्या. मस्त आताच वास एवढा सुंदर यायला लागलाय ना. सो झालं का म्हणजे आपली प्रिपरेशन? बघा मंडळी, एवढी साधी सिम्पल रेसिपी आहे, जास्त काही याच्यामध्ये वेगळं नवीन फॅन्सी काहीच ऍड केलेलं नाहीये. पाणी घालताना गरम घालायचं. येस. तर आता इकडे साईडला ना दुसरीकडे आईने पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर आता पाणी यामध्ये ऍड करतोय आपण. आताच रश्याला लाल कलर आलाय. मस्त. आता चवीनुसार मीठ. ओके, आता यामध्ये आपण ऍड करतोय चवीप्रमाणे मीठ. बघा किती सोपी रेसिपी आहे की नाही. मस्त आता हे छान खळखळ उकळू देऊयात. मटकी पण चांगली शिजली पाहिजे. सो आता गॅस बारीक करायचा आहे आपल्याला आणि झाकण ठेवायचं आहे. किती वेळ ठेवायचं झाकण? 10 मिनिट. हा, सो मटकी चांगली शिजली पाहिजे त्यासाठी. तर बघा मंडळी, साधारणपणे 15 मिनिटे इथे झालेली आहेत आणि आता आपण चेक करूयात. वाव, कसला मस्त दिसतोय रस्सा. सो गॅस बंदच केलेला आहे, आता काय करायचं? कोथिंबीर टाकूया थोडीशी, कोथिंबीर भरून. ओके. एक नंबर. तर मिसळचा रस्सा तर मंडळी तयार झालेला आहेच. आता याच्यासोबत अजून काय तयारी? तर हा आहे मिसळचा पाव, म्हणजे साधा लादी पाव. ओके, तर याच्यामध्ये 8 पाव आहेत आणि याची किंमत आहे 20 रुपये, म्हणजे संपूर्ण लादीची किंमत आहे 20 रुपये. ओके, सो 4 जणांना 8 पाव इझिली पुरतात. त्यानंतर फरसाण. तर आमच्या इथे ना अशा पद्धतीने स्पेशली मिसळसाठी फरसाण मिळतो, ठीक आहे. तर हा 1/2 किलोचा पॅक आहे आणि याची किंमत आहे 70 रुपये. त्यानंतर वरून सर्व्ह करण्यासाठी थोडासा कांदा आहे, थोडंसं टोमॅटो चिरलेला आहे, लिंबू आहे आणि कोथिंबीर पण आहे कुठेतरी, आता मी घेऊन येते. सो ही सगळी बेसिक तयारी, ठीक आहे. आता आपण प्लेट सर्व्ह करूयात. चला तर मग, मस्तपैकी असा फरसाण घ्यायचा, तो या प्लेटमध्ये ॲड करायचा. वाव, पास का एवढा एका प्लेटसाठी? पास. आता याच्यावर थोडासा कांदा, थोडस टोमॅटो, कोथिंबीर शेवटी टाकू आणि याच्यावर आपला हा मटकीचा रस्सा. थोडीशी तरी टाकते अशी साईडने, जरा वरून थोडासा कोरडा फरसाण, कोथिंबीर. वा, याच्यासोबत मस्त अशी लिंबाची फोड. येस. झणझणीत, एक नंबर. हा, तर मस्त बेत झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला पूर्णपणे हिशोब आणि कॅल्क्युलेशन वगैरे करून दाखवावं लागेल. तर आज जो फरसांचा पुडा मी तुम्हाला दाखवला तो 70 रुपयांना 1/2 किलो होता. सो स्टँडर्ड 4 लोकांसाठी जर आपण मिसळ बनवायची ठरवलं तर एका वेळी, म्हणजे 4 प्लेटसाठी, त्यातला निम्मा फरसाण हा सफिशियंट आहे. सो मला असं वाटतं की 35 रुपयांचा फरसाण लागलेला आहे 4 प्लेटसाठी. त्यानंतर मटकी 15 रुपयाची 1/2 पावशर लागली पूर्ण रश्श्यासाठी. सो त्याप्रमाणे आपण 15 रुपये मटकीचे इथे कॅल्क्युलेशनमध्ये पकडूयात. त्यानंतर 20 रुपयाचे लादी पाव. ओके, सो त्याच्यामध्ये ॲक्च्युली 8 पाव येतात, सो त्याचे मी 20 रुपये पकडते. त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू वगैरे या सगळ्या गोष्टी, म्हणजे भाजीसाठीसुद्धा आणि नंतर सर्विंग करताना प्लेटमध्ये एक्स्ट्रा नंतर आपण खातो ते सुद्धा, सो त्याचे मी 20 रुपये पकडते. आणि जे मसाले वगैरे आपण वापरले पूर्ण मटकीच्या रश्श्यासाठी, रस्सा बनवण्यासाठी, सो त्याचे आपण 10 रुपये पकडूयात, ठीक आहे, तेल वगैरे या सगळ्या गोष्टींचे. सो अशा पद्धतीने पूर्ण 100 रुपयामध्ये आपली 4 प्लेट मिसळ इथे तयार झालेली आहे. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जो आपण आज रस्सा बनवला आहे मटकीचा,
तो सगळाच एका वेळी चार प्लेटला लागत नाही, त्यातला अजून शिल्लक राहिलाय. आम्ही संध्याकाळी सुद्धा चार जण त्याच रस्त्यामध्ये मस्तपैकी पोटभर मिसळ खाऊ शकतो. ओके, सो हा सगळा विचार जर आपण व्यवस्थित केला तर येस, आपण डेफिनेटली असं म्हणू शकतो की 100 रुपयांमध्ये चार प्लेट मिसळ एकदम पोटभर मस्तपैकी तयार होते, तीही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि एकदम चविष्ट. सो येस, हा होता आजचा व्हिडिओ मंडळी. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि खूप जास्त व्हिडिओ हा शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.